पण मग सोनिया गांधींचा फोन आला की आय एम मेकिंग यू आय मेड यू एम ओ एस खाजगी बराच विषय झाला ते म्हटले मला तू मदत कर तुला आम्ही मुद्दाम निवडलेला आहे आणि हा महत्त्वाची जागा आहे फार जबाबदारीचं मला जे काही समजणार नाही कळणार आहे तर तुम्ही यू बी माय आयज अँड इयर्स हा शब्द मला अजून आठवतात बी माय आयज अँड इयर्स म्हणजे मी जरी नसलो तरी तू सांगून मला हे कर आणि फार जबाबदारीचे जरा चुकीचं वागलं की त्याचा परिणाम माझ्यावर सगळं होईल ते आता सोनिया गांधींना माहिती होतं आणि अहमद पटेल माहिती होतं काही लोकांना तिथल्या लोकल माहिती बाकी कोणाला त्याचा काही अर्थ कळला नाही पण माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा विजय होता अर्थात गुजरात मुळेच हे घडलं असं मला म्हणत नाही आंध्रामध्ये चांगलं झालं पण ही पाच सात जागा महत्त्वाच्या होत्या म्हणजे समजा सहा आल्या असत्या सात आल्या असत्या तरी मी म्हटलं होतं पाचच्या आम्ही सात केल्या पण त्याचा उपयोग झाला नव्हता ह्या सात जागा महत्त्वाच्या होत्या आजही आपण पाहू शकता एकशे अडतीस बीजेपी आणि एकशे पंचेचाळीस काँग्रेस सात त्यामुळे मला खूप वैयक्तिक समाधान झालं पण तिथून माझी मग मा पुणे सेकंड इनिंग सुरू झाली लगेच सोनियाजींनी दोन हजार चारच्या मंत्रिमंडळ मला घेतलं राज्यमंत्री म्हणून केलं आणि केंद्रीय अर्थमंत्री नाही त्यावेळेस चर्चा होती की बहुतेक मला अर्थ खातं म्हणजे मंत्री पहिल्यांदा केलं शपथ घेतली खातं कुठलं माहिती नाही चर्चा होती की बुक कधी कदाचित अर्थ खातं <laughs> कारण माझा अर्थ खात्याबद्दल बरेचसं नाव झालं होतं शिक्षण अर्थ म्हणजे इकॉनॉमिकचा नाही आहे पण मी आय वॉज कम्फर्टेबल पण मग सोनिया गांधींचा फोन आला की आय एम मेकिंग यू आय मेड यू एम ओ एस एम ओ एस म्हणतात स्पीक टू प्राईम मिनिस्टर त्यांच्याशी बोललो मी मग सोनिया गांधी स्वतः म्हटलं की वी आर वी आर दोघं मिळून वी आर आस्किंग यू टू वर्क विथ प्राईम मिनिस्टर इन द प्राईम मिनिस्टर ऑफिस तर मला काही त्याचा अर्थ कळला नाही प्राईम मिनिस्टर ऑफिस काय असतं काही इतकं काही माहीत नव्हतं कारण खासदार वागलं असतं तर मंत्रिमंडळ वेगळं असतं काही कामापुरतं संबंध येतो पण नंतर मला कळालं की पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री कॅबिनेटपेक्षा महत्वाचं काम असतं okay. खूपच काम चांगलं पण तिथे सहा वर्ष मी काम केलं नंतर मला काही दिवसानंतर पर्सनल खातं आहे हे पंतप्रधानांच्याकडे असतं ते कार्मिक प्रशासन त्याला हिंदीमध्ये म्हणतात ते एच आर फंक्शन भारत सरकारचं जे आहे सी परीक्षा आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी आय एफ एस अधिकारीच्या बदल्या सगळ्या बँकेचे चेअरमन सगळ्या बँकेचे एज्युकेटेड डायरेक्टर सगळ्या पब्लिक सेक्टर कंपन्यांचे ओ एन जी सीचं डायरेक्टर सगळं तिथून सगळं होतं आणि ते, ते फारच महत्वाचं खाते आहे पण मनमोहन सिंग जेव्हा तुम्हाला हे खाते मिळतं तेव्हा पहिल्या भेटीमध्ये तुम्हाला त्यांनी काय सांगितलं होतं नाही काही सांगितलं तो खाजगी बराच विषय झाला की ते म्हटले मला तू मदत कर तुला आम्ही मुद्दाम निवडलेला आहे आणि खा महत्त्वाची जागा आहे फार जबाबदारीचं का वगैरे बरंच त्यांनी सांगितलं आणि तू मला जे काही समजदार नाही कळणार आहे ते तुम्ही यू बी माय आयज अँड इयर्स हा शब्द मला अजून आठवतं बी माय आयज अँड इयर्स म्हणजे मी जरी नसलो तरी तू सांगून मला हे कर आणि फार जबाबदारीचे जरा चुकीचं वागलं की त्याचा परिणाम माझ्यावर सगळा होईल आणि त्यामुळं फार काळजीपूर्वक वागलं पाहिजे हे केलं पाहिजे व त्याचं थोडंसं तरी सांगितलं पण खूप विश्वासानं वागवलं आणि दुसऱ्या बाजूला मी पक्षाचा महासचिव होतो त्यामुळे सोनियाजींशी रोज संबंध असायचा तर ते काम माझं चालू होतं मला पुन्हा आणखी खा राज्य मिळाली मी एकूण जवळजवळ सात आठ नऊ राज्यांचा महासचिव होतो पक्षाचा आणि जवळजवळ आठ दहा बारा मंत्रिपदाचा मला अनुभव मिळाला पण सर्वात महत्वाचं एमओ एस पी एम ओ ज्याला म्हणतात पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री फार महत्वाचं का आणि तिथं काम काय असतं पंतप्रधान कार्यालयाचं तर दोन राज्यांचा वाद मिटवणं कारण तर महाराष्ट्र कर्नाटक वाद आहे आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बँगलोरला जाणार नाही कर्नाटकचा मुख्यमंत्री मुंबईला येणार नाही मग कसं सोडवायचं ते पीएमओ म्हटलं की सगळे डोळे यायचे असं जेव्हा राज्यपाल वगैरे नेमकं तेव्हा पीएमओचा काय रोल असतो असतो ना अगदी मोठा रोल पीएमच नेमतात म्हणजे आता काही गोष्टी नाही बोलता येणार ना? पण बऱ्याच लोकांनी राज्यपाल करा म्हणून अशी विनंती व्हायची त्यावेळेला आम्ही शिफारस करायचो की असे असे व्यक्ती आहे त्यांना पण करता येईल okay. आपल्याला